काय ग काय झालं शी अशी काय ही गाडी ही सुरू पण करावी लागते मी चालवलेल्या गाड्या अशा नव्हत्या बाई माझी एकदम सगळ्या ऍटोमॅटिक गाड्या होत्या अशी फक्त मागे ओढून धरायची आणि सोडून द्यायची की मग अशी सुसाट वेगाने जायची गाडी माझी या सिडान कार पेक्षा माझी सोडून कार मस्त होती थांब मी स्टार्ट करून देते मग तू चालव बघू शी बाई नको बाई नको ही कसली ही गाडी आहे आधी क्लच दाबा मग गिअर टाका मग ते ऍक्सिलेटर दाबा मी अशी डायरेक्ट ऍटोमॅटिक गाडी चालवणार मला नको ही गाडी ये ग बस तू पुढे चालव तुझा रथ आणि तसही कृष्ण शकुनीचा रथ कसा चालवणार नाही का साऊ चल ये मागे बसूया आपण ए मी काय ड्रायव्हर आहे तुमची एकीने पुढे बसा बर ठीक आहे मी बसते पुढे तू नको तू बसलीस ना की गिअर बिअर सगळं लपून जाईल तू मागेच बस हो तसंही मोठे साहेब मागेच बसतात आणि युवा नेते पुढे बसतात ड्रायव्हर शेजारी जाऊ बस तू पुढे मी बसते मागे चलो ड्रायव्हर गाडी निकालो चला या बसा अगं बाई किती गोड दिसतात दोघ हे दोघे ना अगदी दुधी आणि पडवळ अग इकडे वळ काय इथे साखर पुडायला बसलाय उरकून टाकूया आता बरोबर शट अप तुम्ही इकडे बसा आणि तुम्ही इकडे हा आम्हाला वाटलं दिशा चुकली म्हणून असं बसायला सांगितलं दिशा नाही सगळंच चुकलंय म्हणजे श्री तुम्ही इकडे बसा अरे आणि ऋग्वेद तू इकडे मग अशी तसेच बसलो होतो आपण ऍक्च्युली पण असं नुसतं बसण्याने काय होत आहे ग तेच म्हणते मी नुसतं बसण्याने काहीच होत नाही चला आपण आता खेळूया तीन पत्ती ब्लाइंड म्हणजे धृतराष्ट्र गांधारी सारखं असं मग पत्ते कसे दिसणार आपल्याला त्यांना तर फक्त अपत्य दिसत होती हो ब्लाइंड म्हणजे तसं नाही काही मग पत्ते न बघता खेळायचो म्हणजे पैसे टाकायचे आणि एकाने शो सांगितलं की मग पत्ते बघायचे त्याचे पत्ते सरस त्याचे पैसे करेक्ट येस पूर्णपणे लग गेम हे म्हणजे मुंबईत मराठी उमेदवार उभं करण्यासारखं झालं वा वहिनी तुम्हाला हे सगळं कसं काय सुचतो ट्रेनच्या आणि बसच्या गर्दीत उभं राहून ज्यांचे पाय सुचतात ना त्यांनाच हे सगळं सुचतं भाऊजी चला आता खेळूया ऋग्वेद वाट पत्ते ऋग्वेद वाट पत्ते मॅडम मी वाटण्यात एक्सपर्ट आहे हो मसाला नाही वाटायचा आहे पत्ते वाटायचे पत्ते काय चाललंय काही नाही ग साडी नीट करत होते माझी मला नीट नेट करायची सवय आहे ना चल खेळ ये आता कुठे जायचं अगं ये म्हणजे पैसे टाक
अगं बाई माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी एक काम करते, मी हे मणी टाकते. पण हरलीस तर द्यावे लागतील. नाही ग, देईन ग, देईन. मी कधी कोणाची उधारी बाकी ठेवत नाही. चल खेळूया. आधी ब्लॅक मनी बाहेर येऊ दे, माझ्याकडे व्हाईट मणी आहे. जाऊ हे काढ ग. आओ वहिनी, वहिनी तुम्ही तो मणी ठेवू नका. आपण असं करूया. हा महाराज, तू बदाम घेऊन ये बघू. बदाम? पण बदामाशी काही करू नको म्हणलू तू. अगं ह्या गेम मध्ये चिटिंग होऊच शकत नाही. हा गेम ईव्हीएम मशीन सारखा पारदर्शक आहे. काय झालं? हे घ्या बहिणी बदाम. अरे वा, आऊ ते बदाम खायचं नाहीये, पैसे आहेत ते. अग बाई पैसे आहेत नाही का हे? मग नाही बाई मी नाही खाणार. मग ते चल, मी दोन ने आले. हां मग मी काय करायचं आता? अहो तेवढेच टाकायचे. म्हणजे या जेवढे पैसे टाकतील तेवढे बदाम तुम्ही टाकायचे. हो का? 2000 टाकले ना. नाही 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 काकू, काकू 2000 म्हणजे फक्त 2 बदाम टाका. नाहीतर कसं होईल माहिती का? आपल्याला काजू, पिस्ते, बदाम, सुपाऱ्या सगळंच आणावं लागेल. नको नको बाई, सुपाऱ्या नको, सुपाऱ्या राहू दे, त्या तुमच्या लग्नाला लागतील ना. त्याची काळजी तू नको करूस. अगं ह्या सुपाऱ्या काय, मी ऋग्वेद आणि गार्गीच्या लग्नाला अनेक सुपरस्टार्स ना सुपाऱ्या देऊन बोलवणार आहे. का ग, नातेवाईक नाहीत का तुम्हाला कोणी? ते तर येणारच आहेत. आम्ही तुम्हाला पण बोलवा जेवायला. आम्ही तर असणारच ना ऋग्वेदच्या लग्नात, अगदी हळद लावणी पासून हळद काढणी पर्यंत असणार आम्ही. एकदा का साऊ लग्न होऊन मा पोलंडून या घरात आली की मी सुटले. अजून? अग नाही, म्हणजे मी स्लिम ट्रिम होणार ना. मग यांचं लग्न झालं की मग पुन्हा मी थोडीशी सुटेन ना. ते फार बारीक बरणे दिसत ग, ते अनन्य रे जिग जिग, अनन्य रे जिग जिग. अनोरेक्सिक? हा तेच ते, असं म्हणजे ते झुडताडलेलं ते बरं नाही दिसत ग काही फार. भारतीय स्त्री कशी अशी कमनीय हवी, कमावनीय नसली तरी चालते. करेक्ट आहे. चला खेळा. हा नाहीतर बदामापासून खजुरापर्यंत जाल तुम्ही. चला सुरुवात करा. अगं मी दोन ने आले, आता तू टाक. ठीक आहे हे माझे. हा मग मी 4 ने आले. मी पण 4. मी 8 ने आले. 8. 16. दोन्ही संपलं, आता शो करा. नाही नाही मी घरात असलेले माझे दागिने घेऊन येते. मग मी काय करू? महाराज मी दिलेला फराळ घेऊन येतो. ए पण जर तू हरलीस ना तर सगळे पैसे परत द्यावे लागतील. अगं देईन ग, स्वतःला गहाण ठेवून देईन. तू म्हणजे नशिबाची थट्टा केलीस ना, मग आता बघूच या कोण नशीबवान आहे ते. उगाच कशाला काहीतरी चॅलेंज, काय मिळणार आहे यातून? एक आव्हान स्वीकारल्याचं समाधान. बघू तरी काहीतरी वेगळं करून. तूच म्हणतेस ना मला नेहमी स्वतःसाठी जगायला शिक. मग ही त्याची सुरुवात आहे असं समज. अगं बाई स्वतःच भाग्य आणि सौभाग्य यावर कुणीही बोललेलं सहन नाही करू शकत. बहिणी हा घ्या फराळ, पण खाऊ नका. हा आम्हाला राहू दे. या गे
पुड्या मग ह्या लाड्या लाडू माझ्याकडून अंगठी मग ही माझी शंकरपाळी हो असू द्या हा माझा चपलाहार हा माझा चकल्याहार चकलीहार लक्ष्मीहार हा माझा करंजीहार अजून काय आणताय आता तुम्ही आज बँक बंद आहे ना नाही तर अजून पैसे आणि दागिने आणले असते माझे अहो काय चाललंय चला शो करूया का अरले मी इट्स ओके कम नशिबी आहे मी मान्य केलं मी चल पण देणार हा तुला सगळे पैसे देणार मी मल्लिका अगं आता हस माझ्यासाठी वाईट वाटून घेऊ नकोस हस आता अहो वहिनी काकू जिंकलात तुम्ही जिंकलात तुम्ही कस तिच्याकडे तर एक्का आणि बादशाह आहे ना माझ्याकडे दुरी आहे चौका आहे आणि एक दुरी आहे हा म्हणजे हे बघा तुमच्याकडे दोन दुरी आहेत म्हणजे दुरीची जोडी आहे यांच्याकडे फक्त एक्का बादशाह आणि अठ्ठी तुमच्याकडे दोन दुरी आणि चौवी आहे म्हणजे या डावात तुम्ही जिंकलायत मी जिंकले असं काय मी जिंकले म्हणजे हे सगळं माझे हो म्हणजे आता हे मी खाऊ शकते हो तुझं झालं हे सगळं जा घेऊन अग तू माझ्यापेक्षा जास्त नशीब मानेस जा हे सगळं घेऊन जा अग आज लक्ष्मी पूजन आहे तुझ्याकडे काही नाहीये बट इट्स ओके असं कस हे घे 2000 ठेव पूजेला तुला आठवते मल्लू तू एकदा जाडूज किचन वर येऊन असे 2000 रुपये मला असे माझ्यात देऊन म्हणाली होतीस त्यांचं बिल किती झालं सांगा अरे फुकट देऊ त्याला गरीब आहेत ते गरजेला उपयोगी पडतील ते हे 2000 रुपये आणि हे सगळे पैसे दागिने तुझेच आहेत ग ठेव ते तुझ्याकडेच नाही नाही मी हरले ते आता तुझे झाले मी शब्दाची पक्की आहे जे बोलले ते करणारच मग ते जुगारातलं हरण असो किंवा ऋग्वेद आणि सायलीच्या लग्नाला विरोध असो
आज माझं नशीब एका पत्त्यामुळे मागे राहिलंय. पण उद्या सगळे एक्के माझ्याकडेच असतील. घेऊन जाते. वेडीस का तू? ते तुझंच ठेवते तुझ्याकडे. हे तुझं स्त्रीधन आहे आणि नंतर तू ते माझ्या साऊलाच देणार आहेस ना. आणि मल्लू, तुझं नशीब मानतच असशील ना तर ते ह्या असल्या निर्जीव पत्त्यात नको मानूस. एखादा सजीव माणूस मदतीसाठी तुझा पत्ता शोधत येतो ना, ते तुझं नशीब. मग तो मदत मागायला येऊ अथवा मदत करायला. चल, येते मी. आणि हो, तुझ्या शब्दाला जागणाऱ्या दिलदारीला सलाम. लव यू. रंगोली सजाओ, रंगोली सजाओ, मेरी पायल तेरे गीत आज बनेंगे दोनों मीत. रंगोली सजाओ. वाव, मस्त गाते गाई तू. मग गायिकाच आहे तुझी आई. कॉलेज मध्ये असताना तिच्या गाण्यामुळेच तिच्या प्रेमात पडला तुझा बाबा. म्हणून तर तुझं नाव स्वरा ठेवलं तिने. तिने ठेवलं माझं नाव? हो. मग मग आता का नाव ठेवत असते मला सारखी? एकदा ठेवलंच ना. अग कुचकी बोबडी नुसती. तुमच्यावरच गेली वहिनी. मी कुचकी आणि बोबडी आहे. गाईल गाईल. आज आपण पाडव्यानिमित्त गाणं ठेवूया त्यांचं. बोला मनी माऊ. गुढी पाडवा आणि दिवाळीच्या पाडव्यात फरक काय आहे ग? अग, आपल्या संस्कृतीत प्रत्येक नात्यासाठी एक सण असतो. अगदी प्राण्यांसाठी सुद्धा असतो. हे तुमचे अमुक डे तमुक डे हे आता सुरू झालंय, पण आपण हे पूर्वापार करत आलोय. हो ना, किती छान आहे ना हे सगळं. हो का? नवरा बायकोसाठी आज पाडवा आहे, बली प्रतिपदा. बली प्रतिपदा? बली प्रतिपदा. तेव्हा नक्की काय झालं होतं? अरे देवा, आता हिला बळीराजाची आणि वामनाची कथा सांगा. सांगायची आहे तसा उगत अकडू नको. आता अकडू कुठून शोधून आणतेस गं हे शब्द तू? वेद मला म्हणतो अकडू. सांग ना गं अकडू. ये सांगते इकडे. येस. तर बळी राजा होता. तो खूप दानशूर होता. त्याला त्याच्या दानशूरपणाचा गर्व झाला. दानशूरपणाचा गर्व होतो की? त्यागाचा पण गर्व होतो माणसाला. त्याग, सॅक्रिफाईस. मग बळी राजाचं काय झालं? मग विष्णूने वामन अवतार धारण केला. म्हणजे? म्हणजे विष्णू असा एकदम छोटूसा झाला, असा एवढा बट्टू वामन. आणि तो गेला बळीराजाकडे भिक्षा मागायला. बळीराजाकडे त्याने 3 पावलात मावेल एवढी जमीन मागितली. बळीराजाला वाटलं हा काय एवढूस आहे छोटस बट्टू वामन, देऊया त्याला जमीन. जशी बळीराजाने त्याला जमीन दिली तसा तो विष्णुदेव असा एकदम मोठा झाला, भव्य झाला एकदम. आणि त्याने 2 पावलातच सगळी जमीन व्यापून टाकली. आणि मग त्याने बळीराजाला विचारलं आता तिसरं पाऊल कुठे ठेवू? मग बळीराजा म्हणाला माझ्या डोक्यावर ठेवा. तेव्हा मग त्या वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि बळीराजा जमिनीत गाडला गेला. आता या गोष्टीचं सार काय सांग बघू. बुटक्या लोकांवर विश्वास ठेवू नये. याचा अर्थ असा की कुठल्याही गोष्टीचा गर्व करायचा नाही. बळी तो कान पिळी नकोय. मऊ आम्ही. बोला. मला एक आयडिया सुचली आहे. तू पण त्या विष्णुदेवासारखा वामन अवतार घे आणि त्या मल्लिका आंटी आजीच्या दारात जाऊन उभी राहा. तिला सांग बघ मल्लिके तू किती छोटू झाले, मग आता आमच्या साऊशी ऋग्वेद दादाचं लग्न लावून दे.
आणि जर ती नाही म्हणाली ना तर तू भव्य होऊन तिच्या डोक्यावर पाय दे.